नहीं मीता बेटा। बाबा। अको हो बाबा हो। ओके ओके ओके। मैडम, थैंक यू वेरी मच। तुमच्यामुळे आमची मुलगी आम्हाला सुखरूप परत मिळाली। जयकर साहेब, मी मीताला तुमच्या घरी न आणता इथे आणलं आणि तुम्हाला इथे बोलावून घेतलं, त्याचं कारण मला तिच्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्या आणि अर्थात तुमच्या घरी नातेवाईक असल्यामुळे ते शक्य नव्हतं। अशा कोणत्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या? मीता, मला सांग, तुला ज्या लोकांनी किडनॅप केलं त्यांना तू ओळखतेस? म्हणजे त्यांना कधी पाहिलं होतं साधी? नाही, मला नाही आठवत। बर, त्यांनी तुला कसं किडनॅप केलं, म्हणजे नेमकं काय काय घडलं हे सांगू शकतेस? हो, अभयला भेटायला मी घरातून बाहेर पडले आणि चूप बसायचा, एकदम गप्प बसायचा। आणि मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी एका कार मध्ये होते। त्यानंतर त्यांनी मला बंगल्यामागच्या खोलीत नेलं आणि बांधून ठेवलं। तू म्हणालीस रिक्षातनं तू कोणाला तरी फोन केला होतास, कोणाला फोन लावला होतास म्हणजे आठवतंय तुला? कारण तुझ्या फोनची कॉल हिस्ट्री डिलीट केली गेली। नाही नाही आठवत। नाही नाही, पण एक मिनिट एक मिनिट, मला असं वाटतं की तुम्ही आता हा शोध का लावताय? कारण ज्या व्यक्तीने हे केलंय ना, त्याला जर मोकळं सोडलं तर तो पुन्हा कोणाला तरी किडनॅप करेल। खूप हुशारीने त्याने हे काम केलंय। फोन करण्यासाठी बोगस पत्ता असलेलं सिम कार्ड वापरलंय त्याने आणि त्याने माझ्या माणसाला जखमी सुद्धा केलं। नाही मॅडम, हे सगळं ठीक आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही आता हा शोध थांबवा। माझ्या मुलीच्या लग्नामध्ये आणखीन काही विघ्न यायला नको। हे बघा जयकर साहेब, अस्मिता, हे घ्या गुळाच्या पोळ्या। हो, आम्ही तुमचा पाहुणचार करायचा तर तुम्हीच आमचा करताय। अहो, पाहुणचार कसला? हवं तर मीताचं केळवण समजा। थँक यू। खरंच मॅडम, पण तुमच्यामुळेच उद्या आता मीताचं लग्न होईल। आणि हो, तुम्ही सगळ्यांनी लग्नाला नक्की यायचंय बरं का? घ्या, या आले अक्षता टाकायला। अक्षता टाकायला नाही, बेड्या घालायला आलोय आम्ही। ज्याने मीताला किडनॅप केलं होतं त्याला तुम्हाला माहिती तो कोण आहे? कोण आहे तो हरामखोर? तुमचा चांगला माणूस मिस्टर अभय। हो मॅडम, कोण आहात तुम्ही? मी अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री। तुमच्यासारख्यांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे फाडणारी गुप्तहेर। हो मॅडम, उगाच तोंडा लिहिले ते बोलू नका, मी कशाला किडनॅप करीन मीताला? जयकर, अहो, हे काय चाललंय काय? माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करून तुमच्यावर उपकार करतोय आणि या बाई त्याच्यावरती खोटे नाटे आरोप करतात, ते काय नाही, मी पोलिसांना बोलावतो। नाही नाही अहो, त्याची काहीच गरज नाही, कारण पोलिसांना आम्हीच सोबत घेऊन आलोय। इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, तुम्ही लग्नात उगाच तमाशा करताय। काय काय पुरावा काय हो तुमच्याकडे माझ्या विरुद्ध? मीताला जेव्हा किडनॅप करण्यात आलं तेव्हा शेवटचा कॉल तिने तुम्हाला केला होता। हे बघा, मला तसला कुठलाही कॉल आलेला नाहीये। अहो, तर माझा मोबाईल चेक करा ना। मोबाईल कंपनीचे सगळे रेकॉर्ड्स आहेत आमच्याकडे अभय राव। हे मोबाईल कंपनीतून काढलेले तुमचे आणि मीताच्या फोनचे डिटेल्स, यावरून मीताने तुम्हाला त्या संध्याकाळी फोन केला होता। साधारणतः 15 सेकंद रिंग वाजल्यानंतर तुम्ही तो फोन न उचलता फोन कट केला। का? शक्य आहे ना, मग मी गर्दीत असेन, फोन वाजल्याचं मला कळलं नसेल, किंवा फोन चुकून कट पण झाला असेल आणि मग चुकून कॉल हिस्ट्री मधून डिलीटही झाला असेल, हो ना? हे बघा, माझा मुलगा एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे। आहे नाही, होता। 6 महिन्यांपूर्वी कंपनीतून सस्पेंड केलं होतं त्याला।
फ्रॉड केला म्हणून. हवं तर खात्री करून घ्या ना कंपनी. अहो पण माझा मुलगा असं का करेल? पैशांसाठी. स्वतःचा स्टेटस आणि इज्जत सांभाळण्यासाठी. अभयने जो फ्लॅट विकत घेतला होता त्याच्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँक तो फ्लॅट टेक ओव्हर करणार होती. पण कालच अभयने बँकेत 20 लाख रुपये भरले आणि तेही कॅश. शिवाय 3 क्रेडिट कार्ड्सचं ओव्हर ड्यू पेमेंट पण केलंय. मनाली बँक स्टेटमेंट खोटे होय, खोटे सगळं. ही बाई सरळ सरळ फसवते मला. कोण कुठली बाई येते माझ्यावरती आरोप करते? दाजी अभय मला एक सांग, हे 30 लाख रुपये आणि तेही कॅश तुझ्याकडे कुठून आले? बघितलं जयकर साहेब, हा तुमचा देव माणूस ज्याच्या दिखाव्याला तुम्ही भुललात आणि जीवापाड जपलेल्या मुलीला त्याच्या हाती द्यायला निघाला होता. संकेत आणि हा संकेत, सॉरी हाटक्या, जो मीताला शोधण्यासाठी जीवाचं रान करत होता आम्ही धमकावून सुद्धा. इन्स्पेक्टर साहेब घेऊन जायला. जयकर साहेब मला वाटतं तुम्ही मीताचा हात संकेतच्या हाती द्या.